नहीं वो एंड हो गया। अरे हाँ वो कुछ ग्लिच हो गया रहेगा, कुछ तो हैंग हो गया ना। हाँ वही मैं बोल रही हूँ, मैं अकेले ही बड़बड़ कर रही हूँ कि इधर गई। अभी ये लोग को नोटिफिकेशन जाएगा। उधर कमेंट डालू नहीं, मैं छोड़ सकती हूँ क्या? देख एक बार, कुछ आइडिया नहीं है, वरना लैपटॉप से ये करके देखना। हाँ 1 मिनट। हाय पेट लवर, गया लगता है नोट। मी एंड माय फैमिली। हाय काय तू झालं? काय बोलत होतीस मगाशी? आपला विषय मध्ये हे झाला। कोणाबद्दल बोलत होती मला आठवत नाही। मला पण नाही आता आठवत आहे। तर बोंबले सेल किरकिर असेल ना तर जीजीचे नाव आरती आहे का? हो, हो तू माझं तर नाव राईट आरती आहे इंडिया आणि मध्ये मी आता राहते। मला तुझ दुर्दैव म्हणावं याला, या कारण तू सीरियसली ते नावाचा काही हे पण नाही करू शकत यार। तरी पण मी आज केलंय त्यांचं नाव बुलटी करून टाकलं तुरटी। त्याच्यामुळे मला ओके पण मी असं तर होतं की मी काय नाव हे करू, कारण माझ्या लाडक्या मैत्रिणीचंच ते नाव आहे, मी कसं त्याला वाकडं करू। मी पण अशी मधोमध अशी अडकून गेली आहे की काय नाव ठेवू आता। पण जे काय नाव ठेवीन ते मी तुला सांगीन आणि तुझं अप्रुव्हल घेईन। ठेव मी तर जीजी आहे ना, मी तर गॉसिप गर्ल आहे। हो हाय अनन्या, डान्सिंग फेरी, हाय बीना थरे, हाय बीना ताई, हाय बीना ताई, हाय अनन्या। मी आले। या दोघी नंदा भाऊज या आलटून पालटून बरं नाही आहे ना, काल आजारी तिला बरं नाही पडतात आज मीला हो। बरं नाही। टाइम टेबल बनवलाय वाटते, मंडे ट्यूजडे वेनसडे मी बरी राहते आणि मग थर्सडे फ्रायडे सॅटरडे तू आजारी पड असं। थँक यू डोरा। हाय डोरा, आम्ही दोघ मस्त। हॅलो हॅलो खुशी, थँक यू बीना ताई, लाईक करा सर्वांनी। हो लाईट गेली की काय तुमच्याकडे? नाही ताई लाईट आहे। प्रणाली तुझा आवाज लाईव्ह मध्ये वेगळा वाटतोय। आता आवाजाचं काय करू मी, लाईव्ह मध्ये जास्त छान वाटतं ना, म्हणजे नॅचरल आवाज तिचा जास्त छान आहे। नुपूर बसते, पाऊस आहे का तिकडे? नाही ताई पाऊस नाही पडत आहे आता। रेवती पाटील, तुझा आवाज वेगळा वाटतोय। प्रणालीचा आवाज लाईव्ह वर छान येतो पॉडकास्ट मध्ये, मायक्रोफोन बद्दल प्रणाली। थोड्या दिवसांनी दोघी कोलॅब करतील बघा तुम्ही। हो
एक इंडिया मधून आणि एक ठाण्यामध्ये बसून. ते इंडिया मधून ठाण्यामध्ये आणि एक ठाणे. बसून लॉजिक काय मला समजलंच नाही. काय ठाण्यामध्ये बसण्याचं ते लॉजिक मला काय समजलं नाही. तू दुबईला राहते तर जास्त सजायला शाणी समजू नको. मी पण ठाण्यात राहते, ठाण्यात. नेक्स्ट मंथ मी विचार करते आता वांगो वांगोच्या इथे जायचा. अच्छा, मला वाटलं दुबईला यायचा. दुबईला तर येईन तेव्हा ते सगळ्यांसाठी सरप्राईज असेल. हा. हॅलो ताईनो. सोनाली चव्हाण. हॅलो अश्विनी के. पॉडकास्ट मध्ये छान आहे आवाज तुझा. प्रणाली काय ते कर बाबा त्या आवाजात. डान्सिंग फेरी प्रणाली ताई तुम्ही वहिनीचा करा व्हिडिओ. हो, डान्सिंग फेरी लवकरच करणार आहे. नमस्कार मंडळी. फ्लाय विथ प्रणाली करा तुम्ही पण. नको ती बंजिता फ्लाय करते तेवढं बस झालं. प्रियांका राजगोलकर हाय. हाय पुणेरी पाट्या. हाय पुणेरी पाट्या. हो, लाईव्ह मध्ये खरंच खूप छान वाटतो. एकदम एज कमी वाटते. माझी एज कमीच आहे, मी झमुरी पेक्षा पण लहान आहे ताई. ते मावशीलाच वाटते फक्त माझं वय जास्त आहे. मावशीला काय वाटत काय नाही वाटत तिला आमच्याशी फरकच नाही पडत. मला तर फरकच नाही पडत मावशीची मावशीची पण आणि तुझ्या भाचीची भाचीशी पण फरक नाही पडत. रुचा के हाय. हा चा व्हिडिओ. हा हा चा. हा हा चा. ओके ही हा लिहिलंय. कमेंट सेक्शन वरून सुद्धा पॉडकास्ट करा. खूप कॉमेडी असतात कॉमेंट. हा हा चे. हो, ती स्वतःच एक कॉमेडी आहे हेमशी. तिच्या कॉमेंट बघायची काय गरज आहे. तिला बघितलं तरी हसायला येते. ठाण्यात राहा नाही तर पाण्यात राहा मशी. तुला कशी सुट्टी मिळणार नाही. तुला काही सुट्टी मिळणार नाही. तुझी धुलाई होतच राहणार. हो अनन्या, बरोबर. प्रणालीताई प्लीज तुम्ही बहिणीवर उभे करा. हो नक्की. एक दोन आठवड्यात मी नक्की करते तिच्यावरती. दिवाळीमध्ये करते. दिवाळीमध्ये तिला खूप आता काय काय मिळणार आहे ना. त्या दिवशी दाखवत होती आमच्या इथे हे मिळते आमच्या इथे ते मिळते. आता मी पण बोनस देते जरा. नुपूर बाष्टे उद्या झमुऱ्यावर पॉडकास्ट आहे ना. हा, विचार तर त्याच्यावरच करायचा आहे. पण ह्या वेळेला काय म्हणजे तो कमी आणि मातोश्री जास्त दिसतात. मातोश्री तर हॉरिबल आहेत. काय काय एक एक रेसिपी बनवतात. आणि आता कोणता तरी काकूंना घेऊन आल्यात. आणि सांगतात काय तर की तुम्हाला कसं वाटते. अरे काकू, तुम्ही एखाद्याला एकदम बाजूला उभं करून असं विचारताय ऑन कॅमेरा कसं वाटते. ती बाई काय नाही सांगणार आहे काय. आणि किती खोटं बोलतात की ते ढाई काका रेकॉर्ड करतात. ते काका असं एवढं करतील काय म्हणजे पॉज कधी करायचा एवढं त्यांना परफेक्ट कसं काय माहिती असेल. आणि बिलकुल कॅमेरा हलवत पण नाहीत, एकदम स्टेडी. हो, आणि ती ताई तिकडेच आहे. काकू बोलतात की माझी बाबू होती तेव्हा मला बरं वाटत होतं पण आता बाबू पण गेली तर मला एकदम एकटं एकटं वाटतंय. पण काल परवाच्या व्हिडिओ मध्ये तिचा बॅकग्राऊंडला आवाज येतोय. हा, मोहिनीने सांगितलं टाइम स्टॅम्प. म्हणजे किती काकू खोटं बोलतात. काकूंना जाऊन भेटायला पाहिजे. काकू काय नेमका प्रॉब्लेम काय आहे तुमचा. काकू तुम्ही आता ह्या आराम करा. वया उतार वयामध्ये असं खोटं बोलणं शोभत नाही तुम्हाला. नमस्ते. ओम साई राम. हाय ओम दादा. काकूचा आवाज फील घ्या. काकू तर काकू आहेत. फेक ब्लॉगर आहे काकू. काकू, काकूंचा मुलगा, काकूंची सून, सगळेच फेक आहेत. मुलगी पण फेक आहे. हा, अखंड फेकाडी फॅमिली. आणि आता हा बोल.
आता झमुर, पहिले झमुऱ्याला वाटायचं की त्याची आई हे आहे, काय म्हणतात, ब्रँड नेम आहे तिच्या, तिचं ह्याच्यावर काही खपेल, पण आता तीच डुबली आहे. तिचे बघ, तिचे जेव्हा तिचा व्हिडिओ असतो तर व्ह्यूज डाऊन असतात, डाऊन असतात. इवन झमुरा जेव्हा एकटा असतो व्हिडिओ मध्ये तेव्हा पण त्याच्या व्हिडिओजला व्ह्यूज बघ, फक्त जेव्हा फॅमिली दाखवतो ना तो, तेव्हा त्याचे व्ह्यूज काहीतरी असतात, थोडे 20-30 हजार मध्ये असतात. आणि काल काकूंच्या तोंडून मी ऐकलं की मी शेफ आहे म्हणून, म्हणजे हे काय होतं नेमकं? मी असंच मस्करी मध्ये काकूंना बोलते शेफिन भाई, पण काकू खरोखर स्वतःला शेफ समजत आहेत आता. काल लिटरली त्या बोलल्या की म्हणजे मीच एकटी शेफ नाही आहे, अजून पण माणसं असतात बनवणारे. काकूंचा प्रॉब्लेम ना करता मुलगा आहे, त्याच्यासाठी काही करू शकतात. मुलगा, मुलगा हाच एक प्रश्न आहे, क्वेश्चन मार्क. मुलगा मी तर गुड, तो नुसता मुलगा नाही आहे, तो नुसता बॉय नाही आहे, तो गुड बॉय, गुड बॉय आहे, गुड बॉय. मास्टर शेफ की उल्लू बनवा मेड शेफ आहे. बाई माणूस. हो वर्षाताई, डोरा द एक्सप्लोरर मास्टर शेफ की उल्लू बनवणं मध्ये शेफ आहे. गुड बॉय टू बी प्रिसाइज, येस एक्झॅक्टली. मी पण तेच बोलणार होतो, स्वयंघोषित शेफ जे खाऊन तुम्ही सेल्फ नाही राहणार. काकूंच्या रेसिपी जर कोण ट्राय करत असेल तर दुसऱ्या दिवशी काय माहिती ते ऑफिस मध्ये तर सुट्टी घेतच असतील, वॉशरूम मध्ये ते झमुऱ्यासारखे होतील. ते पण काकूंच्या रेसिपी खाऊन तो कसा झालाय. आणि काय होतं ते बासुंदी मधले ते मोदक बनवलेले, रबडी की बासुंदी मधले, म्हणजे काय काकू काय करताय काकू? बस कर आता, बंद करो, भगवान ते डरो. बाई काय हा प्रकार. सेफ, ओके, समजलं ओम दादा. रेसिपी चोर आहे काकू. हाय मोहिनी ताई. पुढच्या वेळेला करू, आता लास्ट मोमेंटला ते स्ट्रीम या काय ते आपल्या कळलं नाही. हा ताई, ऍक्च्युली मला पण समजलं नाही तुम्ही ते बोलले त्याच्याबद्दल. आपण नेक्स्ट वीक किंवा दिवाळी नंतर आपण तिघी लाईव्ह घेऊया. तू झोपाळ्यावर बस. हो. तू दुबईला बस. मी दुबईला बसते. मी गुजरातला बसते. हाय पिंकी. हाय भाग्यश्री. खुशी, हाय, तू बारामतीची आहे का? नाही, मी पुण्याची आहे. हाय जीजी, हाय प्रणाली, हाय उज्ज्वला. ग, माझा मुलगा आज मराठी मध्ये बडबड होता, माझा जीव चुरचुरतो, माझा जीव चुरचुरतो असं म्हणत होता. ताई त्याच्यासमोर व्हिडिओ नका करू तुम्ही. हा ये ये, फरा घेऊन या मोहिनी, खाली हात आना मनाय. टकलेला काय ते सगळा पदार्थ उघडून बघतो. ही तो तर काय, म्हणजे त्या दिवशी ते हे पण दाखवत होता, सँडविच ओपन करून दाखवत होता, फ्रँकी खातो ते ओपन करून दाखवतो, सगळं ओपन करायचं असते. एकदा ते डोक्यावरचं घरट पण ओपन करून दाखवायला सांगा, म्हणजे बुलबुलीतनी बुलबुलीत दिसेल. चमन गोट्या. हाय भाग्यश्री, मी गुजरातला राहते. जीजी तुझ्या पॉडकास्टचं हे मला आता येत आहे नोटिफिकेशन. ते काय, मला तर तुझ्या पॉडकास्ट 2 दिवसांनंतर येत, आणि मी मला दिवसात ना 2-3 वेळा येत, कि मी तेच विचार करते की मी आता आता मध्येच कसं अपलोड केला. 2-3 वेळा मला नोटिफिकेशन येत असतात दिवसात ना.
वही ना, वही बोलत होत्या महत्वाचे काम आहे ग तुला जीजी, बारी बोली शेमडे नाकूस शेमडा बाई ती आजकाल घाबरते, नाकाला हात लावते ना पटकन हात काढते, तिला रिअलाइज होत तिला ना तो असं लहान मुलांना सेफ्टी पिनने असं इथे असं रुमाल बांधतात ना, तसं तिला असं सेफ्टी पिनने रुमाल लावून ठेवायला भाग्यश्री आम्ही नाशिक लवकरच येणार आहेत आम्ही नाशिकला मोहिनी फक्त ओपन करायचं तेच करत नाही रात्री ते तर खाजुर्डीला माहिती असेल, खाजुर्डी खाजुर्डीला त्या दिवशी खूप झोप येत होती, खाऊन तिला अंगावर आलं होत खाणं, इतकं खाते इतकं खाते। ज्योतिताई आमचा फेस बघून काय करणार आहात, जे फेस दाखवतात त्यांना बघून समाधान नाही मिळत का? कुठे मला अजून आले नाही ज्योती, ऍक्च्युली डिलीट केली आहे ती कॉमेंट, बट त्यांना उत्तर दिलं मी। हा ओके ओके। मोहिनीताईच्या मुलाने कॅमेरा मस्त हलवलाय, फुल ऑन फुल इफेक्ट तिला असं फील होत असेल की शूर्पणखा सारखं तिचं नाक कापले गेले। अच्छा वहिनाबाई बद्दल बोलते, वहिनाबाई सध्या खूप ट्रेंडिंग आहे, ट्रेंडिंग आहे तो। प्रणाली इथे तुझा आवाज खूप फ्रेश आणि तरुण वाटतोय, पण पीसी मध्ये ते मगाशी बाईचा आवाज वाटतो। ऍक्च्युली पॉडकास्ट ताई घाई घाई मध्ये बनवते, त्याच्यामुळे कदाचित एकदम फास्ट वाटत असेल तिकडे आवाज, आणि नेहमी मी माईक युज नाही करत। हॅलो दोघी, एस एम बी मराठी रोस्टिंग स्टेशन, मराठी कॉमेडी स्टेशन, आज मी तुला ओळखलंय एस एम बी। आता मी ह्यावेळेला असं नको बोलू की तुला काय समजलं नाही। मोहिनी ताई आणि उष्ट्या हाताने सर्व करतो, काय करतो ताई? अरे तू काय 15-20 शब्दांमध्ये सांगा, एका वाक्यात मला समजलं नाही। संदर्भासहित स्पष्टीकरण द्या। ऍक्च्युली तो शब्द आठवत नव्हता। HDFC हाय खुशी, तुमचा आवाज खूप छान आहे मराठी कॉमेडी स्टेशन। हॅलो दोघी, मराठी कॉमेडी स्टेशन SMB आहे। हाय SMB दादा, HDFC कॅलिफोर्नियाची ढेमशी काय म्हणते? ढेमशी काय ना, ढेमशीला बरं नाही वाटते आता सध्या। काय नाही, बरी झाली ती, त्या दिवशी पम घेऊन हातामध्ये फिरत होती मी, तेवढं बघितलं, त्याच्यानंतर माझा पण बाकी आहे बघायचंय मला। त्याच्यानंतर सगळं नाचून बिचून गरबा करून आली ती, ती एकीने दाखवला ना गरबा खेळून, मग हिला पण आता गरबा दाखवायची इच्छा झाली। स्पेशली इंडियावरून तिने घागरा चोली मागवली। ओ बघावं लागेल, बघ बघ। हाय विद्या, ज्योती वालोकर, ओके ताई आवाजानेच काम चालवून घ्या, फेस एवढ्यात तरी मी विचार नाही केलाय, कारण जीजी सोबत जे काही घडलं त्याच्यानंतर तर कानाला कडा, फेस रिव्हील एवढ्यात तरी नाही करायचंय। काही लोक गैरफायदा घेणारे खूप असतात। टकल्याकडे काही सिक्वेन्सच नाही हॉटेलमध्ये, काही कधी खातो राईस पहिला खाईल, मग स्टार्टर, मग परत राईस, हो गटर आहे गटर। पण मला क्रिएटर्स पेक्षा बघणार मूर्खांचा राग येतो टू बी ऑनेस्ट। हो अनन्या, मला पण, मला तर हेच समजत नाही, एवढा आम्ही ते ओरडून ओरडून सांगतोय, एवढा पोलखोल करतोय त्यांची, तरी पण हे लोक असं वागतात, म्हणजे जातात बघायला। हाय ताई, हुशार झाली मग तू पहिल्यांदा,
एसएमबी दादाच आहेत ते, मराठी कॉमेडी स्टेशन. नारळ पाणी फेकून मारा त्या ढेमशीला. तकल्याकडे काही सिक्वेन्सच नाही. हॉटेल मध्ये काही कधीही खातो. राईस पाहिला खाईल मग स्टार्टर. ऍक्च्युली दादा तो आहे ना उलटे सुलटे व्हिडिओ एडिट करतोय, त्याच्यामुळे आपल्याला ते तसं वाटत असेल. नाही नाही, त्या दिवशी त्याने एकाच व्हिडिओ मध्ये, म्हणजे ते गेलेला ना बार अँड रेस्टॉरंट मध्ये, तिकडे असं खाल्लं होतं त्याने उलट सुलट. त्याच मोहिनीची पोस्ट पाहिली का सायरस कॉर्नरची? हो, शीज अ फेस ऑफ. काय म्हणजे, बाळाने पहिला प्रसाद दिला, हे केलं, ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती यांना व्हिडिओज बनवायचे आहेत, पण फेस दाखवायचा नाही. त्यांनी शी केली शू केलं सगळं दाखवून मोकळे होणार, पण बाळाचा फेस काय दाखवणार नाही. तिकडे ती आरशा, मशाल किती जोर लावून, मम्मा आरविश आणि मम्मा त्या मशालला तर जबरदस्ती उभं करतात तिथे. बिचाऱ्याचा नाविलाच झाला एकदम व्हिडिओ मध्ये येण्याचा. जीजी आवाज नाही येत आहे तुझा. आता येतोय? हा येतोय, बोल. हा मी बोलली की तो पण तसलाच आहे, कमाई होते कळल्यावरती जॉब सोडून बसला. आधी तर तीन तीन चार चार जॉब करत होता असं ऐकलं मी, आणि आता अचानक काय हेल्पर हवा म्हणून कॅमेरामॅन, सॉरी, त्याच्यामुळे एकट्या बाईला जमत नाही व्हिडिओ काढायला. मग आपली त्या मनाने मावशी बरी, एकटीच सगळं हँडल करत असते. नारळ पाणी फेकून मारा मग ढेमशीला इंडिया मधून. नारळच फेकून मारते ना, झमुऱ्याला सांगते तिथून नारळ फेकायला. झमुऱ्याच टाकला फेकला तर नारळ. हाय हर्षिया, हाय अवनी, थँक्यू. अंध मंद भक्तांच्या कमेंट नाही रोस्ट करायला पाहिजे. एकदम बरोबर आहे. देखे की अपेल वन रांगडा गडी आहे ती. आता तिचे योगा सेशन्स नसतात वाटते. मागे तर बोलत होती की योगा दाखवणार, परत खूप लोक कॉमेंट्स करतात, आणि त्या कॉमेंट्स चेक केल्या तर हार्डली 7 तासा अगोदर 5 तासा अगोदर आयडीज क्रिएट केलेल्या तिकडून कॉमेंट्स येत होत्या की ताई तू योगा सेशन दाखव. म्हणजे स्वतःच आयडी क्रिएट करायच्या, स्वतःच कॉमेंट करायच्या स्वतःला, आणि स्वतःच सांगायचं की अशा अशा मला कॉमेंट्स येत होत्या. थँक्यू पिंकी ताई. HQ ला एकच कमेंट, मुलाला नाही आणले, मॉलचं बार्टर सिस्टम ने प्रमोशन आहे. वडील गेले तर 1 इयर नाही झाले. नटून थटून आरतीला जातात गावात असून काय तर तिथे ती पण एक आता मोठी हिच्या मर्जी प्रमाणे वेदर हे येणार आहे. ती पण सगळीकडे वेदर फोरकास्ट द्यायला लागली आणि बोलते तर अशी की कुठे राहते जसं काय. मी तिकडे होते ना, तर मी विचार केला की इकडे पाऊस नसेल, पण इथे जसं काय आईला काय विचारते बोलणं बिलणं होतं की नाही, पाऊस आहे नाही आहे, सगळं बोलणं होते. मागे ते काहीतरी कोणीतरी जादू टोना केला होता, तो फोटो तर दाखवलेला हो, आईनेच पाठवलेला ना तिला. आणि परवाच्या याच्यामध्ये पण सांगत होती की मी काय आई बोलली की मी सगळी साफसफाई एकटीच करते गणपतीच्या वेळेला, बाकी तर सगळे अपडेट्स असतात. बाळाचा फ्रेश तर नाही दाखवला, पण माझं नशीब होणं
खराब होतं बाळाची शी तरी बघितली हो ओम दादा खेळली गरबा हो ना श्रेया, खूप भारी आहे ना, एकदम भारी. मस्त अंधमंद भक्तांच्या कॉमेंट्स नाही रोस्ट करायला पाहिजे. त्या अंधमंद भक्तांवरतीच एक स्पेशल पॉडकास्ट बनू शकते. हा मी तेच त्या दिवशीच्या ह्याच्यात बोलली की त्या हा हाच्या कॉमेंट सेक्शन वर मी एक वेगळं पॉडकास्ट काढू शकते. कोणाचं नाव काय आहे? त्या वहिनीपेक्षा तो मशाल बैल आहे. तो जर नीट असता तर असले तमाशे केले नसते. राईट. अनन्या रुटीन नाही ग, रुटींग 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 दाखवतात. हाय मनाली, आता बबीचा बर्थडे मंथ चालू आहे. ओके, हत्तीचा बर्थडे आहे का? त्याचा बड्डे नाही आहे, त्याच्यात त्या दोन पोरींचा बड्डे आहे. ओके, रुपाली ताई, हाय ताई. टप्पू किती खातो? हो ना, पेट लवर. ही भयंकर बाई बोंबलीची वहिनी आहे. ढेमशीसाठी एक नवीन नाव सुचलंय मला, बुटका बदक. रुपाली बुटका ठाकूर. बदक तो एसएमबी लावतो ना मला, तो बदकचा इमोजी. टप्प्या बहुतेक मुंबईला शिल्लक काय स्थायिक झाले. हा हाय मनाली ताई. अरे या भक्तांना काय लोकांचं रुटीन बघायचं असतं, यामुळेच लोकांना क्रिंज क्रिएशनचं मोटिवेशन मिळतं. फालतू काही दाखवलं डॉलरशी मतलब. जास किशन, तुम्ही दोघी खूप भारी आहात. टू गुड, थँक यू. भारी वाटालाय. हो मला भी भारी वाटालाय. आज माझ्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून लय भारी वाटालाय. मी आता एअरपोर्ट वर आलो, आता जस्ट पोचलो. हॅलो. मी जेवलो. एक वचन, अनेक वचन, लिंग, स्त्रीलिंग, पुलिंग सगळं एक करून टाकतात. जाऊ दे, आता बोलली असती. मी एकदम संस्कारी आहे. वेतन दादा पागल झालेत ढेमशीमुळे, आई वडिलांना विसरले. हो, इवन रक्षाबंधनला पण बहिणीने एवढं गिफ्ट पाठवलेलं त्याच्या, पण नुसतं असंच दाखवलं, दाखवायचं म्हणून दाखवलं, जीवावरती उधार होऊन की हे एवढं पार्सल आलंय. डेमशीला पण काय पडलंय, त्याच्या तिच्या सख्या म्हणजे सख्या भाच्याचा बर्थडे होता, तर काय विश नाही केलं, काय नाही काय नाही, फालतूचं काहीतरी दाखवत असते. आज काहीतरी ग्रोसरीचं किती बिल झालं ते दाखवते, 25,000 रुपये. जीजी तुला आणि काय पाहिजे लाय? मला काय नाही पाहिजे लाय. तुमच्या दोघींच्या पण पॉडकास्टच्या खाली कॉमेंट्स वाचायला खूप मजा येते. अवनी, मी जास्त कोणाचे व्हिडिओ पाहत नाही म्हणून मला काही माहित नाही, पण मी टोमलीचे व्हिडिओ पाहायचे म्हणून मी तुमचे पॉडकास्ट पाहायला लागले, तेव्हा समजलं की किती तिच्या व्हिडिओ मध्ये झोल आहे. बाईस झोलर आहे ती पूर्ण.
ती अश्विनी बैलेश बद्दल विचारते, ती पण गळा बैठ करून गेलेली टोमलीच्या आईला. ती भेटली का इन्स्टाला? मी इन्स्टाला ऍक्टिव्ह नाही आहे ताई सध्या. चावी घेऊन जाण. ओम साईराम. टप्प्या बहुतेक मुंबईला स्थायिक झालाय. मुंबईला सासूकडे का? एक जावाय तर राहतोच आहे तिकडे आता हा. पण दुसरा आवाज गेला. आहे आहे दादा, आवाज येतोय. हाय शीतलताई. माझे पण व्हिडिओ पाहत जा, नाही तर मी श्राप देते, पुष्कळ श्राप देते बर का. मोहिनीताई आल्या का? दसऱ्याच्या सगळ्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा ओम दादा. तुमच्या व्हिडिओचा टायमिंग काय आहे? मी दुपारी 1 वाजता नॉर्मली पोस्ट करते डिअर. सुट्टी असेल तेव्हा थोडं लेट करते, बट वर्किंग डेज मध्ये 1 वाजता पोस्ट करते. हाय ॲनिमल लव्हर. ती मावशीना सर्वात विषारी बाई आहे. हो ते तर आहे. मावशीच तर धुनी भांडी संघटनेची अध्यक्ष आहे. थंडगार काका. गप्प गप्प दादा बोलतात थंडगार काका मशाला. थंडगार मस्त नाव दिलंय. आगलावे काकू आणि थंडगार काका. ते बिचाऱ्याचं एकदम त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं ना की असं वाटतं की त्याला जबरदस्ती असं, म्हणजे त्याचं असं झालंय इकडे आड तिकडे वीर. जबरदस्ती त्याला उभं करून चॅनलचं नाव काय मम्मा असं ओरडतो मग तो. हाय अवनी, मी गॉसिप गर्ल. प्रणाली मी जरा बाय. अच्छा ओके ओके. तू आहे ना 10 वाजेपर्यंत लाईव्ह बोलते. मनाली मस्त ना, मस्त. ते तू प्रणालीचा डायलॉग आहे. मस्त ना. हो मस्त. थँक्यू स्वातीताई. 1 वर्षा अगोदर जीजी तुला आठवते, म्हणजे ह्या दिवशी मी नवीन चॅनल क्रिएट केलेला हा, आणि फर्स्ट स्ट्राईक आलेली मला संध्याकाळी झमुऱ्याकडून. एवढी मी रडली असेल ना की म्हणजे आधीचं चॅनल तर माझं गेलंच होतं, आणि ह्या चॅनलवरती पण त्याने स्ट्राईक मारलेली. आणि लकीली त्या दिवशी SMB दादांनी लाईव्ह ठेवलेली, आणि त्याच्यामध्ये तू आणि मोहिनी ताई जॉईन झाल्या होत्या, आणि तेव्हा आपल्या तिघींची भेट झाली ऑनलाईन. आजचा दिवस म्हणजे विसरूच नाही शकत. आजचा दिवस फीलिंग आहे आजच्या दिवसाच्या. आनंद पण होतो आणि वाईट पण वाटतंय की एक जुनं चॅनल होतं माझं ते हे झालं. आपल्याला 21 तारखेला का 23 तारखेला स्ट्राईक गेलेली ना ऑक्टोबर मध्ये. हो हो. 10 तारखेला माझं चॅनल उडालच होतं, एक होतं ते जुनं, आणि जे नवीन क्रिएट केलेलं तर मी 11 तारखेला क्रिएट केलेलं, आणि फर्स्ट मी पॉडकास्ट अपलोड केलेला त्याच्यावरतीच मला स्ट्राईक आली होती. अरे अनन्या अनन्या स्पॅमिंग वांगो वांगो सॉन्ग. अरे मला ना ते लिरिक्स बघावे लागते, मी विसरले ऍक्च्युली ते. एन्जॉमी एन्जॉमी वांगो वांगो एन्जॉमी ते ना मला ते आठवत नाही आता. मी बघते ते नंतर गजालीवर टाकेन. हाय प्रणाली आणि जीजी. एकदा हाय निनाद म्हण ना, तो माझा मुलगा आहे 9 इयर्सचा, त्याला तुमचे व्हिडिओ आवडतात. हाय निनाद कसा आहेस तू? हाय निनाद बेटा बच्चू. थँक्यू ॲनिमल लव्हर. वांगो वांगो सॉन्ग. रुपाली मुरकर. जीजी मी आले. रुपाली ताई मला हाय नाही बोलणार तुम्ही? केलं तिने कॉंग्रॅट्स प्रणाली, कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार पाठवलं. हो लाईव्ह बंद करताना जीजी बंद दरवाजा. गप्पा टप्पा माझे पण व्हिडिओ बघ. हो दादा मी व्हिडिओ बघते तुमचे. मला सगळी खबर आहे. बघितलं मी तुमच्या कॅरेक्टरची नावं पण सांगितली काय ते.
अवनी एक प्रणाली आणि दुसरी कोण, दुसरी जीजी आहे गॉसिप गर्ल। प्रणाली मी जरा बाहेर जेवून येते, मंदिरामध्ये जेवून जाऊन येते येते, जाऊन येते जेवून नाही। भंडारा तू आहे ना 10 वाजेपर्यंत लाईव? ताई तुम्ही या, आपण गप्पा मारूया, तुम्ही लाईव्ह घ्या, मग मी येते परत गप्पा मारायला। हाय शीतू, HDFC मॅसेज प्रणालीच्या काय तरी कमेंट केली आणि तो रिट्रॅक्टेड म्हणून दिसते। कोण कोण? HDFC HDFC तेने विचारले, ताई तुम्ही काय जॉब करता? बंद दरवाजाला मी आज पळवला, कारण बंद दरवाजा आज खूप पकवत होता गिफ्ट पॅक करून। सुदर्शना बनसोडे, हाय प्रणाली, हाय जीजी, हाय डियर, हाय सुदर्शना, थँक यू रुपाली प्रणालीच्या ताई। चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून कॉंग्रॅच्युलेशन्स। शीतू प्रणाली ताई विचारत आहे, ओपनिंग कर ना, कसली ओपनिंग करू गप्पा टप्पा दादा। अगं हाय तू शीतू, स्टार्टिंगला बोलते ना। अच्छा, नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुला आधी नमस्कार केलंय। कशाबद्दल कॉंग्रॅच्युलेशन प्रणाली ताई, माझ्या चॅनलला आज 1 वर्ष कंप्लीट झालं। हाय हाय टेस्टी मसाला, हाय टेस्टी मसाला, कॉंग्रेचुलेशन। आज बंद दरवाजाचा आवाज बघितला का कन्या पूजनच्या व्हिडिओ मध्ये? बघते, आता बघते, उद्या तिच्यावरती करीन। जीजी एक गाणं होऊन जाऊ दे। प्रणालीला सांगा आज गाणं बोलायला। नाही, माझ्या चॅनलला 1 वर्ष कंप्लीट झालं, सो माझी डिमांड आहे ही। अच्छा तुझी डिमांड आहे, मला वाटलं तिथे हो, कमेंट आली नाही तिथे। नाही माझी डिमांड आहे। झमुरा आज गायब। हो दादा, येईल तो रात्री 10 साडे 10 वाजता, कधी व्हिडिओ टाकतो। त्याला काय त्याच्या ऑडियन्सशी घेणं देणं नाही, त्याला नुसता व्हिडिओ टाकायचा आहे म्हणून टाकतोय तो, बाकी काही नाही। आणि जुली तर आहेच कमेंट करायला, ती जुली तर म्हणजे जुली काय आहे ती जुली नेमकी? टॉप जुली है कि चॅनल ऑन जुलाई? यूट्यूब, टॉप चॅनल ऑन यूट्यूब, टप्पू बाजल माय फेवरेट, म्हणजे काय कमेंट्स करते यार ती। तर मग वाट पप्पू इज कसली वेरी गुड बघताय? बॉय। व्हेरी 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 गुड बॉय। अरे वा, हे नव्हतं माहिती, कॉंग्रॅच्युलेशन प्रणाली ताई। दादा काल कम्युनिटी पोस्ट वरती मी लिहिलं होतं, आज आपल्या सगळ्यांना भेटून 1 वर्ष कंप्लीट झालंय। येस, मोजक्या हो 10-15 सबस्क्रायबर्स मधले ओम दादा, पेट लवर, वृषाली ताई, श्रुती बराटे, हे सगळे होते। डेली हो कॉमेंट्स यायचे आणि मी तेव्हा फक्त शॉर्ट्स 1-2 अपलोड केलेले आणि ते व्हायरल झाले होते त्या टाइमला, आणि झमुऱ्याने त्याच्यावरती पण स्ट्राईक मारली। जे फॉर झमुरा, नाही झेड फॉर झमुरा, सॉरी वाय जे झेड फॉर फॉर झमुरा, येडा झमुरा, वाय झेड झमुरा। थँक यू नीलम ताई। जीजी कालचा व्हिडिओ खूप इमोशनल। हो जीजी, काल तुझं गाणं ऐकून एकदम डोळ्यात पाणी आलं माझ्या। थँक्यू 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 फ्रॉम निनाद, वेलकम। अॅनिमल लवर, भारी जोडी आहे तुमची, नजर ना लागो। हो बाबा, कोणाची नजर नाही लागणार ताई, आम्ही नारळ फिरवून टाकू, आमची मैत्री नाही तुटणार।
ही दोस्ती तुटायची ना. कोणी किती काड्या करण्याचा प्रयत्न केला तरी पण नाही तुटायची. किती आले आमच्या मध्ये पण नाही असं, आमच्या मध्ये पण वादविवाद होतात नाही असं नाही, पण ते आम्ही तिथल्या तिथे मिटवून हे करतो, पुढे जातो. असं नाही की मनामध्ये धरून ते ठेवतो किंवा. आवाज ब्रेक होतोय तुझा डिअर. हॅलो, हाय जीजी, आवाज ब्रेक होतोय तुझा. मोहिनी ताई टॅग करतात कम्युनिटीवर तेव्हा लक्ष जातं. हाय वीरेन, ती जुली म्हणजे जमुऱ्याच आहे. हो हो स्वातीताई, 1 year झाला तर जमुरा गायब. जमुरा ना असाच गायब व्हायला पाहिजे, युट्यूब वर ना गायब व्हायला पाहिजे तो. होईल होईल, तथास तू बालिके. ओम दादा, तुम्हाला दिसला की नाही जमुरा कुठे? तुम्हाला मी सांगितलेलं एक काम सोपवलेलं तुमच्याकडे, तुमच्यावरती. हो काय, मी सहसा नाही बघत कम्युनिटी. विरेन, हाय जीजी, हाय हाय विरेन. मोठी ताई टॅग करतात, मोहिनी ताई टॅग करतात कम्युनिटीवर तेव्हा लक्ष जात. मोहिनी गेली आहे देवळात गप्पा टप्पा दादा. मोहिनी ताई जेव्हा लाईव्ह येतात तेव्हा माझी झोपायची तयारी असते ऑलमोस्ट. हो. टकल्याने जे कांड केलं गेल्या वर्षी, टकल्या का तो व्ह्यूज हिल व्ह्यूज हल्ले आहेत फक्त, पाळणा नाही आलं ते अजून. एक नंबर. आगे पीछे हुआ कि झटपटा होने लगी. ओ, 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 ओ. मागे ती झमुरी ती कैरी घेऊन जात होती आणि बोलत होती खुजाला देणार खुजाला देणार, तेव्हा असं म्हणजे वाटलेलं की खुजाला तरी काहीतरी न्यूज असेल, पण भविष्यनाश पण ह्याच्यासारखाच झाला. भविष्यनाश झाला तो, भविष्यनाश जिजू आणि हा सत्यनाश जिजू. देवळात जेवायला गेली आहे ती. जुली माता कम्प्लीटिंग वन अमेझिंग इयर, इयर्स फॉर मेनी मोर इयर्स फॉर सक्सेस अँड इनक्रेडिबल कंटेंट कीप्स शायनिंग. थँक्यू अर्शिया. जुली माता आताच प्रकट झाली आहे तिचं. मात्र 5 कॉमेंट ठेवतो. जुली तोच आहे तो, बुकिंगच्या नंबर वर ना कदाचित कॉमेंट करत असेल स्वतःलाच. प्रणाली कॉंग्रॅच्युलेशन, अशीच मोठी हो असं लिहिलं. जीजी तू बोल ना, आली मोठी. त्याला आयडिया देऊ नको, प्रोसेस पण दाखवेल तो ब्लॉग्स मध्ये. हो, जिम ट्रेनर होता ना त्याचे सर, तू त्याच्या चॅनल वरचे व्ह्यूज व्हिडिओ बघशील तर तुला समजेल त्यांनी किती स्वतःच ज्ञान पाजळलं, अक्कल पाजळली आहे ती कोणत्या कोणत्या टॉपिक्स वरती ते पण. नाही ना, तो टकल्या तिकडे सेंट्रलला जीव घालत असतो, मी इकडे सबबला आहे, त्याला थोपडला असता. येत असतो ना पण तो तिकडे, लास्ट टाइम ते फर्निचर आणायला तो कुठेतरी गेलेला आणि काहीतरी बोरिवलीला गेलेला. हा, आणि चंद्रावरकर लेनच काहीतरी भलतच तो काहीतरी बोलत होता, चंद्रावरकर काहीतरी. असं त्याला आपटून उपटून टाकायला वाटत होता ना. प्रणाली तू बोल बाबू बाबू. ओम साईराम. नको ना बाबू नको. तो भविष्य ना जिजू आहे आणि हा भूत भविष्य.
असं ना काहीतरी असं एक काय बोलतात कमेंट करणाऱ्यांना पण काहीतरी असं हे पाहिजे होत. तर ओमी दादांच्या कमेंटला जर झमुऱ्याचा तोड नाही. हा त्या दिवशी हा हा अवॉर्ड द्यायला हवा ओम दादांना. प्रत्येक पॉडकास्ट खाली म्हणजे झमुऱ्याच्या जेव्हा ते कॉमेंट करतात त्यांची कॉमेंट पिन असतेच असते माझ्या इथे. एवढं म्हणजे ते कॉमेंट करतात ना एवढं फनी असतात. काल जिजीचा खूप इमोशनल पॉडकास्ट होता आणि गाणं तर रडून गले. मी दोन वेळा ऐकलं. थँक्स अ लॉट. मोस्ट वेलकम डिअर ॲनिमल लव्हर. ओम प्रत्स वर्ल्ड. हा हा भारी मजा घेताय. लव्ह यू बोथ टू जेम्स. थँक्यू ओम. थँक्यू ओम. ओम प्रत. मनाली देशपांडे तुम्ही दोघी वांगो वांगो करून वांगोचा वांगो खाणं कमी केले आणि त्याच्यामुळे मी पण वांग खाणं बंद केलंय. नाही तर मला खाते वांग्याची काप माझे फेवरेट आहे. आता ते वांग कधी दिसलं तरी पण असं होते नको नको वांग नको. आज आज कोणतरी मला कमेंट केली होती की काल ते किराणाच्या दुकानात गेल्या आणि तिकडे कोणीतरी मशरी मागत होत तर त्यांना बसायला आलं. कधी कधी खूप कॉमेंट करतात की म्हणजे खरोखर ती मशरी लावते का तर तिच्या लिप्सवर समजते आणि झमुऱ्याच्या पण लिप्सवर ना समजते. जीजी टकल्याचं ते त्याचं बुकिंग नंबर आहे ना. टकल्याचा व्हॉट्सअप स्टेटस तुम्ही कुठे बघितला? व्हॉट्सअप स्टेटस कोणता नाही टाकत आजकाल. नाही टाकत शाणा झालाय. व्हॉट्सअप स्टेटस हा तो बुकिंग नंबर वर्ग डीपी ठेवत असेल ना. तो डीपी ठेवलाय त्याने. हा हा डीपी डीपी हो. ती झमुरीना जरा एक वेगळंच किस्सा आहे. काय बालिशपणा मुंबईला राहिले आणि काहीच माहिती नसते यांना. नाही ती मुंबईला नाही राहिली आहे. तंजापूरला राहते ती. जीजी मसाला काळा मसाला काला मसाला मी पण चेक केलं पण त्याच्यावर नेम प्लेट आहे. ओम दादा चुकून मेसेज वगैरे जायचा तर टकल्या तुम्हाला मेसेज करत राहील. या ना या ना चला ना चला ना चला ना गाडी. मग काय पाठ सोडायचा नाही टकल्या तुमची. तुम्हाला या ना गडे या ना गडे मेसेज पाठवायचा. मग झमुरी रागवेल तुमच्यावरती. बाबू नो बुकिंग. त्या दिवशी काकू तर दाखवत होते कोणतरी गेस्ट आले होते. ते नेमके गेस्ट कोण होते तेच समजलं नाही. आणि मला ना एक गोष्ट कळत नाही की म्हणजे रत्नागिरीमध्ये राहणारे लोकच ह्याच्याकडे गेस्ट म्हणून येतात. कसं पॉसिबल आहे ज्यांचं स्वतःचं गाव तेच आहे. त्या दिवशीच्या गेस्ट ना काकूंनी विचारलं तुम्ही कुठले तर ते बोलले रत्नागिरीचे. मला वाटतं आजूबाजूच्या लोकांनाच घेऊन येत असतील दाखवायला की गेस्ट आले. त्यांना नारळ देत असतील चार चार आणि बोलत असतील. आमरसच्या बॉटल्स पण देत असतील. हा बरोबर पॉसिबल आहे. ह्या नागडे बोलले तर माझे वांदे होतील. तिकडे जाऊन खरंच वांदेच होतील. त्याच्या बोरला पण एकदा 5 मिनिटं पाणी येते. झमुरीची आई काय खतरनाक असतात हो. ती असते तेव्हा 2 मिनिटं मी दचकते की काय झालं नेमकं. एकदम
कशी हसतात यार त्या काकू. प्रणाली समोरा वॉचिंग युअर व्हिडिओ आणि साईडला कॉर्नर मध्ये रडत पण असतील. हा माझा बायको. वहिनी वर्सेस टोमल टीआरपी भेटला सप्टेंबर मध्ये. कोमल ओमवर कधी व्हिडिओ करणार? भाग्यश्री मी केला होता त्यांच्यावरती. फ्लॉप आहेत ते लोक. फ्लॉप पण आणि खूप बोरिंग वाटते, म्हणजे बघावंसच नाही वाटत त्यांचे व्हिडिओज ऍक्च्युली. ऍक्च्युली ना काय असतं ना की कॅरेक्टरला ते समजणं त्यांचं खूप बघावं लागतं, मग ते स्टडी करावं लागतं. हो त्यामध्ये खूप वेळ जातो. हो मला हर्ष आणि त्या खुजावरती सांगितलेलं, मी बनवलेला त्यांच्यावरती, दीपाली नारताईंनी सांगितलेला, आणि मग नंतर परत बघणं झालंच नाही त्यांचे व्हिडिओज. पण असं इंटरेस्ट वाटत नाही बघायला. ऍक्च्युली त्या हिचं पण मला ना कंटाळा येतो. काय तिचं नाव आहे यार ती? आरशा चार दोरी. तिचं पण मला एकदम हे काढत काढत हे करते आणि उगाच असते खोट खोट हसत असतात. आणि नवऱ्या तर म्हणजे काम धंदे सोडून तिच्या मागेच नुसता. ठीक आहे बाबा बायको आहे माहिती आहे, बट एवढं पण अति करू नये एकदम. आता ती वहिनी आलेली तिच्या पण मागे मागे नुसता. टेस्टी ट्रीट्स ला ब्लॉक कर प्रणाली. जीजी मी उद्या वीकेंडचा वार चेंज नको करू. हा नाही नाही, वीकेंडचा वार झमुरा ऐकायला खूप मजा येते. त्या प्रतीक्षा बनकरला घ्या ना कोपच्यात. हो डिअर बघते तिचे व्हिडिओज. अशा काही लोकांचे असे नियत खराब वाले लोक आहे ना, म्हणून आम्हाला तोंड लपवायला लागत. केलं ब्लॉक त्याला? केलं. हा हा नाही ऐकत असेल तिथे बसून. हो मावशी असेल गावी गेली आहे ना, आता तिकडे बसून निवांत करत असेल कॉमेंट. कशी आहे बापरे. उद्या येईल तिची भाची येईल. तसं पण ती फ्रायडे सॅटरडे संडे जास्तच ऍक्टिव्ह असते. दुसऱ्यांचे विकेंड स्पॉइल करायला यांना खूप आवडतात. जीजी तुझे वहिनीचे व्हिडिओ छान. थँक्यू कप्पा दादा. आता तुम्ही पण आले आता सॉलिड थंडगार काकांना. गप्पा टप्पा बिर्याणीच्या बाहेरच येत नाही ते लोक. हो ना, कुठेही जातो तो जमुरा तर नुसता बिर्याणीच घेत असतो. मागे काय ती सप्तरंगी बिर्याणी घेतलेली पागल. कौवा बिर्याणी येतो. आज वहिनाबाई आजारी पडल्या तुमच्या पॉडकास्ट ऐकून. त्यांचा त्यांनी डिसाइड केलंय वाटते, म्हणजे वहिनीवरती करो किंवा नंदेवरती करो. वहिनीवरती करा किंवा नंदेवरती करा. ज्या दिवशी आम्ही पॉडकास्ट करणार त्याच्या दुसऱ्या दिवशी ते लोक गायब होऊन जातात. पण तिने काल काय ते इकडून सॉलिड प्रमोशनचे व्हिडिओ बनवून गेली ती इन्स्टॉलमेंट मध्ये टाकते. हो ते ऍक्च्युली तिने व्हिडिओ टाकला नव्हता आणि खूप जणांनी मग मला कॉमेंट केली की बघ तुझा ऐकून तिने व्हिडिओ टाकला नाही. आणि दुपारी नंतर तिने तो लेंग्याचा व्हिडिओ टाकला अचानक. एक तर बोलते की मी ऐकत नाही बघायला जात नाही आणि असं पण वागते दुसऱ्याच बाजूला. आता ऐकत असेल लपून लपून. आता ऐकेल किंवा संपल्यावरती रेकॉर्डिंग ऐकेल. हो तिकडे जेव्हा 8 वाजतात तेव्हा जास्तच ऍक्टिव्ह असते नाही का ती. हा जाऊ दे आता काय सांगायचं. हो ये अंदर की बात है. वाटी पण काय सुटलं होतं काय माहिती काय करत होते. अजून पण येत होत ते
जाऊ दे, लवकरच सांगेन त्याच्यावरती, बोलूया आपण. आय लाईक प्रणाली रिअल वॉइस. दोन्ही आवाज माझे रिअलच आहेत डिअर. प्रणाली ताई तुमचा आवाज वेगळा येतो लाईव्हला. रोज लाईव्ह घेऊ का दादा? बर आहे ना. नेक्स्ट इज न्यू वहिनी येणार लवकर म्हणजे गप्पा टप्पा दादा समजला नाही. जीजी खूप क्यूट असते यार, कधी फेस रिव्हील कराल दोघ पण? इगरली वेटिंग, तब तक पॉडकास्ट ही सही. धुनी भांडे संघटना बंद होईल तेव्हा आम्ही नक्कीच आमचा फेस रिव्हील करू. लाईव्ह येऊ, रोज लाईव्ह येऊ आम्ही फेस रिव्हील करून. ते पण जीजी प्रणाली नेक्स्ट मंथ विजिटिंग गोइंग टू बोंबलीच्या गावाला येणार काय? प्रणाली येते. हो मी येते, माझा बर्थडे आहे 12 नोव्हेंबरला. माझा पण. तुझा 5ला आहे. हा लास्ट इयर तू बर्थडे दिवशी फोटो टाकलेला. हो, आणि तो कम्युनिटी पोस्ट नाही टाकलेला, पॉडकास्ट टाकला नव्हतास ना तू, इट्स माय बर्थडे वाली पोस्ट टाकलेलीस तू. हा नाही, त्याच्या आधी मी टाकलं होत. 1000 सबस्क्रायबर झाले तेव्हा. हो हो, आणि तो फोटो चुकून कम्युनिटी पोस्ट वरती राहिलेला. नशीब तो लक्षात आला आणि डिलीट केलास तू, नाहीतर मावशी होतीस तिथे पण शोध घ्यायला. फोटो वरना शोध घ्यायला आणि फोटोवरून शोध घेण्याची तर तिला खूपच हौस आहे. फोटो बघून ती लोकेशन शोधते, झोपाळा बघितला की तिला समजते वडगाव मधला आहे की कुठला आहे, तर तिला लगेच समजते, म्हणजे कमालच आहे. पण त्या दिवशी बोलत होती, काय ग तू काय विदर्भ, विदर्भात राहतेस ना, आणि विदर्भामधून पालघरला कधी गेलीस? काय बोलते. नंतर मला स्ट्राईक झालं कि ती फोटोवर ना अंदाज बांधते म्हणून. आणि पाणीपुरीचा पण तर फोटो ट्रेस होत होता ना. हा टोमलची न्यू वहिनी येणार आहे लवकर युट्यूब वरती. अरे बापरे. हा हा ओके ओके. तिने पण काय अनाउन्समेंट केली आहे का? बैलेशची, बैलेश व्लॉग्स नाव पण ठरवलंय. बैलेश व्लॉग्स. माझा आवाज प्रेरणा लोकांना. युरोपला जाते. ओके, मी तिच्या गावी जाते, ऍक्च्युअल गावी. ओ युरोपला. मग मी येते, मला आवडेल युरोपला यायला. मी लास्ट म्हणजे जेव्हा इंडियाला आलेली तेव्हा मी तिच्या गावी गेली होती. मी तिकडून गेली आणि बोंबल तिकडे आली. आरती तुझा आवाज जितका गोड आहे तेवढाच तुझे हसणे गोड आहे. प्रणालीचा आवाज पण गोड आहे. थँक्यू डिअर. थँक्यू भाग्यश्री. डिअर तुझा मेसेज रिट्रॅक्टेड दिसतोय. हा उमी दादा, मी दाखवेन मध्ये मध्ये ह्याच्यावरती. आपल्या तुम्ही इन्स्टावर आहात का? मी मग इन्स्टाला हे करत जाईन, स्टोरीला टाकत जाईन कधी. जी जी आम्हाला थोडं दुबई दाखवा की गॅलरीतून. अच्छा, आत्ताच्या गॅलरीतून. ओके ओके. नको नको दादा, त्याच्यावरनं पण गॅलरीवरनं पण लोक लोकेशन शोधत येतील. एक बसलाय ना तो बंजिताचा. हो दुरडा. प्रणाली गुजरातला राहते. नको वांगी खावी लागतील युरोपला. मनाली देशपांडे, चलो बाय, मी झोपते. आमच्याकडे 12:23 AM झालेत. लव यू अ लॉट बोथ.
बोथ ऑफ यू. प्रणाली वन्स अगेन कॉन्ग्रेचुलेशन. जी जी आई लव यू. थैंक यू डियर. नो प्रॉब्लम. थैंक यू. बाय बाय. गुड नाइट. स्वीट ड्रीम्स. टेक केयर. आणि तुमची काळजी घ्या. बाय. आणि ती आता ती वहिनी पण तसंच बोलायला लागली आहे. बाय अशी म्हणजे भसारा आवाजातलं बाय करते. त्या दिवशी एक बघितला तिचा व्हिडिओ, मला असं एक दोन सेकंड साठी झालं की मी नक्की टोमलीला बघते की हिला बघते. सेम तिची नक्कल म्हणजे बाय एकदम त्या टोन मध्ये ती बोलली. साबजी वरचे व्हिडिओ छान असतात. साबजी तर काय बाबा झापझूप करून कॅमेरा फिरवत असतात सगळीकडे. फकाफक कॅमेरा. तू पण खूप दिवस झाले झिझी केले नाही त्याच्यावर. नाही हो, तिने आता काहीतरी कांड केलंय. आजच मला कोणतरी कमेंट केली. आता बघ ना, रिसेंटली मी तुझ्यावरती केलेलं पितृपक्षावर मध्ये तिने व्हिडिओ बनवलेला. हा आता काय पण तोंडावरती किलोभर मेकअप थोपडून अशी असं कोण म्हणजे पितरांचं जेवण बनवते. ते विदाउट मेकअप आपला फेस नाही दाखवू शकत ग. मम्मा पितर घाबरतील. हो ना. आणि काव काव करत होती ते पितर लांबूनच नमस्कार करतील. बाबा नको तुझं जेवण. जी जी उद्या जमुऱ्यावर येणार आहे. जमुऱ्या येणार आहे का? सॉरी. या लोकांचे खाणे पिणे बघून डाएट वर गेले. गप्पा टप्पा दादा गेले. बाय दादा. जीजी उद्या झमुरा येणार आहे का वीकेंड का वार? हो मम्मा वहिनी बोलते. आणि थंडगार काका कसे बोलतात मामा दिवावरती उभा उधारून. आणि त्याला समजत पण नाही वाटते की कॅमेरा ऑन आहे म्हणजे कुठे बघायचंय काय बघायचंय. त्यांना तेवढं पण समजत नाही वाटते. विचारतच असतात असतो तो. एकदम थंडगार काका कसे मस्त दिसतात बघा आज थंबनेल मध्ये. झाडाच्या मागून लपून बघतायत. कालचा थंबनेल तर एकदम एपिक होत. हाय जीजी अँड प्रणाली, लव्ह युअर फोन कॉल व्हिडिओ. क्लीर जगप्रसिद्ध शेफिन बाई 2 मिनिट्स. अच्छा आता किरकिरे काकूचे काव काव. त्या दिवशी ढाई काकांना सांगते ती की काव काव करा. हो अजून जोरात बोला. मोठ्याने बोला. मोठ्याने अजून मोठ्याने. प्रणाली तुला बिग बॉस सीझन 6 मध्ये बघायला आवडेल. डिअर मला युट्यूब वरती लाईव्ह यायला म्हणजे फेस रिव्हील करायला एवढं लोक माझ्या ह्याच्यावरती तुटून पडले आहेत आता की कधी फेस रिव्हील करते आणि शोध घेतोय आम्ही तिचा. बिग बॉस मध्ये गेली तर मग बघायलाच नको. डायरेक्ट तिकडेच हजर होतील सगळे. झमुऱ्याला बघायला मला खूप आवडेल बिग बॉस मध्ये. हो तशीच आहे ती. बोला ना. मी तर आता काहीच बोलणार नाहीये. बोला ना. बोला ना बोलते. तो बोलायला गेला ना कटच. हा तिचे व्हिडिओ एडिटिंग पण पाहिलं काय म्हणजे तो बोलत असेल किंवा काही असेल ना ती स्वतः पण जर काय एक्सप्लेन करायला जात असेल तर मध्येच कट करून टाकते आणि नेक्स्ट पार्ट ऍड करते. म्हणजे काय लॉजिक आहे? तुला जर एडिट करायचं तर प्रॉपर एडिट कर आणि मग अपलोड कर ना. अर्धवट आधी तू सांगणार की असं असं होत होतं आणि मग तो पार्ट कट करून भलताच काहीतरी ट्रॅक वरती जाणार. समजणाऱ्यांना काय समजणार आहे मग? आणि ती ना
सगळ्यांना लाईव्ह लोकेशन देत असते कुठे आहे. त्या दिवशी तिचं कॉमेंट बॉक्स पाहिलं ना, म्हणजे खूप लोक कॉमेंट्स करत होते की लाईव्ह चॅट चाललेलं की मी जमुऱ्याचंच नाव होतं त्या वडापाववाल्याचं आणि त्याच्या इथे उभी आहे, मी तिकडे त्या बिल्डिंग मध्ये उभी आहे, मी या फ्लोअर वरती राहते. म्हणजे काय माणसं आहेत यार, तुम्ही कुठे राहता, काय करता, म्हणजे तुमच्या आजूबाजूला काय लँडमार्क आहेत सगळं सांगून मोकळे होत आहेत. आणि उद्या कोण यांच्या घरी जाऊन चोरी केली की लगेच मग बोंबलत बसणार. चोरी काय अजून काही दुर्दैवी होऊ शकते. बाबा असं काय बोल नको, आपल्याला बोलतील की आम्हीच आहेत ते चोर. आम्हीच आहोत ते चोर, म्हणजे आम्हाला तेवढीच आता कामं राहिली आहेत. कल्पिता साखरकर, थँक्स, दॅट वॉज हिलॅरियस. जीजी तुझी मिमिक्री ऑसम असते, एकदा गॉंग 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 आणि बाबूची होऊन जाऊते. उद्या 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 विकेंडचा वार आहे ना, उद्या तेच करायचंय. त्यांना काय घाबरायचं, मंद आहेत ते. थँक्यू ऋतुजा ताई. हाय मोहिनी ताई, तुमची वाट बघत होती मी. हाय नीलम. त्या ढाई काकांना सोयाबीन पुलाव दिला, खायच्या आधीच विचारते कसं झालंय. अरे एकतर त्यांचे दात नाही आहेत, काय बोलायचं काकूंना. काकूंना तर मी हात जोडले कोपरापासून दंडवत काकूंना. बाबू मला कोल्ड ड्रिंक हवंय, कट्टी. रुपाली शेवाळे, हाय. हाय डिअर ज्योती वालोकर, चला बाय दोघींना, टेक केअर. बाय ताई, वीकेंड वर उद्या काय मोहिनी ताई. कशी कशी लोक येतात युट्यूबला, तर नवरा पॉटी दाबून बसल्यासारखं वाटतो. आणि लिटरली पॉट्टी कंटेंट देणारे लोकच म्हणजे काय आवडतात ना अंधमंद भक्तांना बघायला, तेच समजत नाही. काहीतरी चांगलं इन्फॉर्मेटिव्ह बघायचं ते नाही. तो ससूला एक तिथे सासू वारली आणि त्याच्यावरती पण त्यांनी मॉनिटायझेशन ऑन ठेवून व्हिडिओ बनवलेत आणि जंगलामध्ये जाऊन बोलतो की हा व्हिडिओ कसा करायचा ते मला सुचत नव्हतं. अरे सुचत नव्हतं मग तू तरी व्हिडिओ बनवला, ते पण तुला बरोबर माहितीये 8 मिनिटाच्या वरती व्हिडिओ जर तू बनवला तर तुला त्याच्यावरती जास्तीत जास्त ऍड लावायला मिळणार आहे, म्हणून तू बरोबर 9 मिनिटाचा व्हिडिओ बनवलास. बाबू. हाय ओमी दादा. मोहिनी ताई तुम्ही ते मराठी टायपिंग एकतर बंद करा किंवा इंग्लिश मध्ये तरी बंद करा. ही ओमी दादी ओमी दादा झालंय ते. जीजी तुझा आवाज नाही येत आहे. आता येतोय, मी काय बोलतच नाहीये म्हणून नाही. बाबू असं आहे, मी 10 मिनिटं हसतो ते ऐकून. ढिकभर तललेलं खातो आणि तिला कोल्ड ड्रिंक प्यायला लावतो, आवडतो. चुप चुप, एकदम चुप. 50 कट बोल ना एकदा तरी. जीजी बोल ग. चुप चुप चुप, एकदम चुप, शरा. 50 कट तुझे 50 कट आहेत. जमुऱ्यावरती बोलताना एक ते वेगळंच येते, म्हणजे राग परत आनंद सगळं एकदम मिक्स फिलिंग असतात. त्याच्यावरती पॉडकास्ट करायचं झालं ना की असं होतं की सगळं दिवसभरात जे काय फ्रस्ट्रेशन असेल ते एकदाच काढून टाकायचंय. आणि तो एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याच्यावरती म्हणजे बोर होत नाही करायला. हा त्याचा एक जरी व्हिडिओ असला ना तरी त्याच्यामध्ये मिनटा मिनटाला काय ना काय तरी त्यांनी माती खाल्लेलीच असते. त्याची बायको बोल किंवा त्या किरकिरे काकू, माती खाल्ल्याशिवाय यांचा दिवस जाणार नाही. हाय स्वरांजली. मोहिनी ताई मी मगाशी 2-3 हाय केलं तुम्हाला. मोहिनी ताईंशी झालं बोलणं, त्या देवळात जाऊन आल्यात. ताई प्रसाद आणलात की नाही आम्हाला.
हो आणि त्याकडे गुड न्यूज आहे. ठीक आहे, येतो. सगळ्यांकडे गुड न्यूज आहे, झमुऱ्या सोडून. झमुऱ्याचे फक्त व्ह्यूज हल्ले आहेत ग, पाळणा नाही हलत आहे. तेच दुःख, दुर्दैव आहे त्याच. रचना नऊ एंजल वर आता परत व्हिडिओ करणार का? आता मी काहीतरी वाट बघते, ते झालं की मग तिच्यावरती करणार. ताई टोमल ताईचे व्हिडिओ बघते का? हो डिअर बघते, सेकंड फेवरेट आहे ती माझी. झमुरा टॉप वन वरती आहे अजून. अरे झमुरा कोण आहे बाई, काय हा प्रकार? झमुऱ्यामुळे आज माझ्या चॅनलला एक वर्ष झाला. झमुरा नसता तर कदाचित विचार आला नसता हे करण्याचा. हाय स्टे गोल्ड, इट्स ओके. आहे अजून, होतो म्हणजे लाईव्ह आहे चालू. झमुरा अँड टोमलचा पॉडकास्ट इज माय फेवरेट. ते माझे देखील फेवरेट कॅरेक्टर आहेत. जी जी आमच्या टकल्याविषयीच फ्रस्ट्रेशन रिप्रेझेंट करत. लोक बेबीसाठी एक दोन वर्षाचं प्लॅनिंग करतात. झमुऱ्या अनलिमिटेड प्लॅनिंग वर आहे. ऍक्च्युली त्यांनी 40 वर्षामध्ये रिटायरमेंट घेण्याचा प्लॅन केलाय ना, सो तो 40 झाली त्याच्यानंतर तो प्लॅन करणार आहे. कारण झमुरी तर अजून खूप लहान आहे ना, लहान म्हणजे 29 वर्षाची आहे. टोमल टवळे ग, ओके ओके. बावळेबाई, बावळेबाईंवरती बघितलं तर नाहीये, पण आपली संध्या करते तिच्यावरती पॉडकास्ट. मोहिनीताईंनी पण केलं होतं तिच्यावरती मध्ये पॉडकास्ट, व्हिडिओ बनवलेला. भाग्यश्री कानेटकर, अगं मी पहिल्यांदाच नाव ऐकले, मी कधी व्हिडिओ बघत नाही, मध्ये मध्ये बघते म्हणजे पुढे पुढे करून बघते. झमुरा म्हणजे ओसाडगावचा राजकुमार. हो डिअर स्वरांजली. प्रसाद प्रणाली, एक रिक्वेस्ट आहे, उद्या जाऊन मी युट्यूबर झालो तर पहिले तू मला रोस्ट कर, मला आवडेल रोस्ट करून घ्यायला. वर्ल्ड मधलं पहिला युट्यूबर असेल ज्याला सेल्फ रोस्ट आवडेल. पण डिअर तुम्ही जर काही क्रिंज केलं नाही, चुकीचं केलं नाही तर मी का बोलू ना. हा एक अप्रिसिएशन म्हणून मी नक्कीच तुम्हाला हे करीन. जसं ह्याच्यावरती केलेलं, त्याचं नाव विसरली मी आता, प्रगत, प्रगत लोकेवरती. ऍक्च्युअली फॉलोच नाही केलं बिग बॉस. मलाही फक्त मावसी टोमल आणि झमुऱ्याचे पॉडकास्ट आवडतात, फूड कॉर्नर. मला मावसी ही हा विषयच आवडत नाही. स्वरांजली बोल बोल. ओमी दादा बोलते, झमुऱ्या कौन ये सुनने से पहले मैं मर क्यों नहीं गया. झमुऱा कंटेंट किंग आहे, सॉरी सॉरी क्वीन आहे. जीजीएन प्रणाली, तुमच्याकडून मराठी बीबीचा वीकली रोस्ट आवडला असता, लाईक युअर व्ह्यूज, फेवरेट कॉन्टेस्टंट ऑन फाइट्स एक्सेट्रा. डिअर मी बिग बॉस खरं सांगू तर मी बघितलंच नाहीये.
बारशा चार दोरी पण बारशा पण एकदम पकाव आहे. आवाज येत नाहीये. फडतूस झालं शेवटी शेवटी बिग बॉस. हो, ते त्यांनी 70 डेजचं केलं ना काहीतरी आणि एंड केलं, पण सूरज विनर होणार होता ते एकदम ते माहितीच होतं सगळ्यांना. एक क्वेश्चन आहे, जर बिग बॉस कडून अप्रोच झालं तर ऍक्सेप्ट कराल का तुम्ही? नाही डिअर, मी तर नाही करणार, कारण लास्ट टाइम पण ते ग्रो मोशन वाल्यांनी मला मेसेज केला होता आणि त्यांना पण मी काहीच नाही हे केलेलं. त्यांना पण माझी पर्सनल डिटेल्स हवी होती आणि ती पर्सनल डिटेल्स कोणाला हवी होती त्यांच्याकडून कोण काढून घेण्याचा प्रयत्न करत होता ते देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या रस्त्यावरती तर आम्ही नक्कीच नाही जाणार. आम्ही जेवढं आम्हाला मिळतं त्याच्यात आम्ही खुश आहोत, आम्हाला जास्तीची हाव नाही आहे. त्याच्यामुळे मी कोलॅबोरेशनसाठी पण कधीच हे नाही ठेवलंय. इवन मेल वरती पण मला कोलॅबोरेशन साठी आलं होतं, बट मी ते पण एक्सेप्ट नाही केलेलं. आवाज नाही येत आहे तुमचा. व्हॉट हॅपन? आता येतो डिअर आवाज? कोणालाही तुमचे डिटेल्स देऊ नका प्लीज. कसले डिटेल्स स्वामी दादा? अगं तेच आता ते प्रसाद दादा बोलले ना की बिग हाँ बॉस हाँ ने जर ओके ओके तुम्हाला हाँ अप्रोच हाँ केलं तर कळलं नाही. कळलं आम्ही हाँ आम्ही साधा कोणी मेल केला तरी आम्ही रिवर्ट करायला नाही जात कधी. खूप लोकांनी ट्राय केलं आमचे डिटेल्स काढण्याचे. मी हाऊस चूज करताना तुमचे पॉडकास्ट ऐकते, मस्त मजा येते. थँक्स फॉर द लाईट हार्टेड फन अँड कीपिंग अस एंटरटेन्ड. थँक्यू डिअर. थँक यू कल्पिता. कोंबडी पाहिले जाईल. हो, तिचा मोठा पोपट झाला ना. आणि ती दुसरी पण कोणतरी येणार होती, आई साहेब, ते पण आले. हाँ, ती पण बोललेली की ती येणार आहे, म्हणजे तिने आधीच अनाउन्समेंट केलेली की ती जाणार आहे आणि त्याच्यानंतर काय झालंच नाही, गेलीच नाही ती. बट मला झमुऱ्याला बिग बॉस मध्ये बघण्याची खूप इच्छा आहे. त्याने स्वतःचाच बिग बॉस बनवला होता ना. आजकाल एक स्पॅमिंग होतो आणि स्पॅमर कोण आहे ते पण माहिती आहे आम्हाला. उमी दादा यू बोथ आर डिअर. थँक यू डिअर. अच्छा, माझा छान पैकी किचन आवरून झाला तुमचं लाईव्ह ऐकताना. हाय प्रणाली जीजी, यू डिड नॉट आन्सर माय क्वेश्चन. कुठचा क्वेश्चन डिअर? रुचा, कोणता क्वेश्चन डिअर? ये भाई झमुरा नको. हो. अच्छा, एकत्र रोस्ट व्हिडिओ. ओके ओके. सध्या संध्या बिझी आहे. ओमी दादा त्यानेच नाही, असे बऱ्याच जणांनी नाही टाकली, पण तो तर नेक्स्ट लेवल आहे. त्याच्याकडनं काय अपेक्षा, बरंच आहे. अशा माणसांनी तर त्यांचं नाव न घेतलेलंच बरं.
घर कोंबडीने एक दिवस सोडलं नसतं भांडण करण्याचं. हो, उठता बसता ती बाई भांडली असती. भांडकुदळ बाई आहे ती. अथर्व रुके एकदम परफेक्ट आहे तिच्यासाठी. येडी बाई ए हड 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 दगड मारून येडी बाई ए वेडी बाई आली. ती बघा आली आली आली. ती सॉलिड कंटेंट देईल येडी बाईचा. चकल्या बीबी मध्ये गेला असता यार कॅमेरा मोजत बसला. आणि पोट कॅमेरा नंबर 1 कॅमेरा नंबर 2 कॅमेरा नंबर 3 कॅमेरा नंबर 4 सुजलेली पोट. टकल्याला फक्त बिर्याणी आणि थाली बद्दल विचारा. टाटा सरांबद्दल एक कम्युनिटी पोस्ट पण टाकली नाही. समजलं ते डॅश डॅश मध्ये समजलं मला काय लिहिलंय ते दादा. घर कोंबडी वर्सेस टोमल वर्सेस जमुरा बीबी मध्ये झालं पाहिजे झगडा. जमुरा तर एकदम साईडला उभा राहील, तो पडणारच नाही त्या बायकांच्या ह्याच्यामध्ये. मोठी बाई मोठी बाई माणूस तोच आहे एकदम लीडर. आणि मावशी मग काय मैत्री बैत्री बघणार नाही. कोंबडीच्या पण लात मारून उडवेल ती कमरेमध्ये. मावशी फुल प्रोफेशनल आहे ती. प्रोफेशनल म्हणण्यापेक्षा गेमर आहे. गेमर मास्टर माइंड. प्रणाली मी जाऊ का? तू कंटिन्यू करशील? नाही एंड करूया. आता एंड करूया. मी पण तुला तेच बोलणार होती. ते आता आम आदमी पार्टी आहे. घर कोंबडी का? जस्ट इमॅजिन जमुरा बिग बॉस मध्ये गेल्यावर गॉगल घालून फिरेल नुसते आपले ज्ञान पाचळत. पण बिग बॉस मध्ये गेल्यावरती त्याचे वांदे होतील. डोक्यावरचं घट कुठे काढून ठेवणार तो? सगळीकडे कॅमेरा आहे. लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज मध्ये येईल. मी प्रणालीला का नाही बोलली कारण आम्ही स्वतःला असं इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्सर म्हणून बोंबाबोंब नाही करत यांच्यासारखे. आणि खूप मोठे मोठे डेंगे नाही आखत की आम्हाला किती देशप्रेम आहे आणि हे ते त्या त्यांच्यासारख्या लोकांना समजायची तेवढी लेवल नाही त्यांची. हाय प्रणाली, मी तुमचे व्हिडिओ नेहमी ऐकते आणि सपोर्ट देखील करते. पण एवढंच बोलणं आहे की त्यांच्या भाषेवरून किंवा कशाला काय म्हणतात त्यावर नको बोलायला असं वाटतं. काय बोलायचं जीजी याच्यावरती? बेसिकच गंडले तर आता काय बोलणार? लिंग नाही माहिती त्यांना. तुम्ही भंडारी जातीचा किंवा कोकणी भाषेचा तुम्ही का अपमान करता ना? मी स्वतः पण आहे कोकणी. मग तुम्ही मला पण राग येतो तुम्ही चुकीचे शब्द उच्चारता तेव्हा. उगाच तुम्ही त्या भाषेचा कशाला ना अपमान करता? मी पण पोचलो घरी. गुड नाईट पुन्हा एकदा. कॉंग्रॅच्युलेशन प्रणाली ताई. थँक्यू दादा. ऍक्च्युली आम्ही अलिबागकर मला नाही वाटत ते म्हणजे माझ्याकडे कधी कमेंट मी बघितले नाही. पण जसं तुम्ही म्हणताय ना की लहानपणापासून भाषा शिकवली जाते. हा एक म्हणजे हे आय अग्री. पण मी ज्या घरात लहानाची मोठी झाली आहे ना तिकडे मालवणी बोललं जातं. पण असं काय नाही आहे कितीतरी घरामध्ये मालवणी बोललं जातं घरामध्ये. पण ऑफिसमध्ये वगैरे जाऊन कोण मालवणीत बोलत नाही ना. इम्प्रूव्ह करतो ना बोलत. हो इवन माझी आजी आजोबा पण मालवणी मध्ये बोलायचे. माझ्या घरी पण आई जेव्हा होती तेव्हा बोलायची ती आजी बरोबर. पण कधी असं आम्ही ऑफिस मध्ये जाऊन किंवा बाहेर स्कूल कॉलेज मध्ये आम्ही असं कधीच म्हणजे मालवणी मध्ये आम्ही हे नाही केलंय.
भलेही घरी आम्ही बोलत असू बट बाहेर कधीच नाही असं हे केलंय. एक्झॅक्टली असं. आणि लिव अलोन मराठी बाकी पण आता ज्यांची जी लँग्वेज असते आता मोहिनीची लँग्वेज आता फॉर एक्झाम्पल ती कन्नडा बोलते पण ती तिचं थोडे ना ती प्रयत्न करते आपल्या परीने जितकं चांगलं बोलण्याचा होईल तितका. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्याला सुधरायचंय ना तो सुधरतो, ज्याला एफर्टच नाही घ्यायचे तर मग काही बोलून फायदा नाही आहे त्यांना. ही माउस क्वीन ना खूप नेलाट फ्लॉन्ट करते, माझ्या डोक्यात जाते आजकाल, नाही बघत हिला, कंटाळा आला आता, त्यापेक्षाही रोस्टिंग बरं एंटरटेनिंग. मी तर मावशीला बघणंच सोडून दिलंय, तिचं ते मंगळसूत्र बघितलेलं त्या दिवशी आणि त्याच्यावर ना तिला लोकांनी धुतलेलं ते पण बघितलेलं, त्याच्यानंतर मी बघितलंच नाही तिला. नवरात्रीमध्ये तरी नेगेटिव्हिटी नको. उद्या येईल सकाळी, मला पुरेपूर खात्री आहे येईलच ती कमेंट करून कुठं तरी, कारण तिची ओरिजिनल आयडी मी तोंडावरती तिला सांगूनच ब्लॉक केलेली, कारण येऊन कचरा करत होती, तिचं ते फालतूच ज्ञान पाजळत होती. तिला ती आणि सेम ती वहिनी पण त्या दिवशी सेम करत होती, ती तर एकदम पागलच झालेली, कोणाकोणाच्या नातेवाईकांच्या आयडी वरन पण सुटलेली. मला यायचं आहे अलिबागला, कधी येऊ. वहिनी ताई अलिबागला माझा कोण नाही राहतो. नाही ते दुसऱ्यांना विचारतायत, आम्ही अलिबागला. गुड्डीला विचारा, गुड्डी सांगेल कधी. श्री स्वामी समर्थ. आम्ही पण प्युअर मालवणी. अरे आम्ही पण गावाकडेच राहतो पण आम्ही चांगले मराठी बोलतो, पण हे चुकीचं बोलतात आणि त्याला भाषेच कार्ड खेळले जाते. तुम्ही बोलता ते बरोबर आहे, मी पण कोकणी आहे. आता न्यू चॅलेंज गाईज, भाकरी घेऊन चॅलेंज इन युरोप, सगळ्यांना खाऊ घातली भाकर. भाकर वांग्याचा भरीत आणि बाजरीची भाकरी. आता त्या बाजरीच्या पिठामध्ये पण फुलपाखरं होतील तिच्या. आता ही गुड्डी कोण? बाल बुद्धी असमृद्धी. तिचं सरनेम मला नाही माहिती बट नाव माहिती आहे. हार्डली मी तिच्यावरती दोनच पॉडकास्ट केले असतील, ती पण एकदम बोरिंग आहे. अलिबागला जायचे टप्प्याच्या मांडलेल्या घरी. लास्ट इयर तर त्यांच्यावरती शॉर्ट्स टाकलेले, ते पण त्यांनी आता डिलीट करून टाकले. प्रणाली डिअर तू कंटिन्यू कर, ऍक्च्युली माझा मुलगा कॉल करतोय, मला खाली जायचंय. नाही नाही मी पण एंड करते, 2 तास झाले ऍक्च्युली. अच्छा ओके ओके. हा 9:30. चला मग तू गाणं गा आणि मग एंड करूया आपण. मी तुला मग गाणं गाऊ, सिरियस झाली बाई. गाणं गा, बंद दरवाजा, त्याच्यानंतर लाईव्ह एंड होणार. तू सांग कुठचं गाणं गाऊ. आता चॅनलला 1 वर्ष पूर्ण झालंय तर त्याच्या रिलेटेड काहीतरी गा तुझ्या छान आवाजामध्ये, सगळ्यांना ऐकायला आवडेल. टू केजी पीठ कोळशाला परवडत नाही युरोप मध्ये, बिचारी वांगो इंडिया मधून आणते आणि त्यात पण बटरफ्लाय. कुठे गेली डिअर? जीजी अरे सॉन्ग शोधते मी, कुठचं सॉन्ग गाऊ. तुला सर्च करायची काय गरज, तुला तर पटकन आठवते यार. आमच्या पिठात डायनोसॉर झालेत खूप. तरी नशीब झुरळ पाल वगैरे काय बोलत नाही, ती फुलपाखरूच बोलते. आजचा व्लॉग बघितला का बोमलीचा? जस्ट लुक ॲट हर पॅकिंग बाई, काय तो प्रकार होता.
डोराने सजेस्ट केलंय डोरा द एक्सप्लोररनी ही दोस्ती तुटायची नाही सॉन्ग. आय फील लाईक रिअल जीजी वेन वी से जीजी. हो ती माझ्यासाठी मोठ्या बहिणीसारखीच आहे डिअर. माझं आणि तिचं नातं तसंच आहे बहिणीसारखं. आली मी तुझ्यासाठी दोस्तीवरती गाणं शोधलंय बोल ना. यारो दोस्ती बड़ी हसीन है, ये ना हो तो क्या फिर, बोलो ये जिंदगी है, कोई तो हो राजगार, बेगरज तेरा हो यार, कोई तो हो राजगार. थैंक यू प्रणाली फॉर बीइंग देयर फॉर बीइंग लवली फ्रेंड. थैंक यू. माझ्या ह्या तुझ्यासाठी विशेष आहेत की तू खूप 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 प्रगती कर, तुझे चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर लवकर होत आणि तुला सिल्वर प्ले बटन मिळू दे. थँक्यू डिअर. तुला पण माझ्या त्याच विशेष आहेत की लवकर तुझे 1 लाख सबस्क्रायबर्स कम्प्लीट होऊ दे. आणि थँक्यू सो मच, तू नेहमी मोठ्या बहिणीसारखी माझ्या सोबत असते. कधी पण काही मी अडली कुठे तर तू असते सपोर्ट करायला. त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तुम्हा सगळ्यांना पण थँक्यू सो मच मंडळी, तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला त्याच्यामुळे आज 8000 सबस्क्रायबर्स वर्षभरात माझे झाले आहेत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरी वन. जितकं थँक्यू तुम्हाला बोलू तितकं कमी आहे. कमी आहे हो. चला मग एंड करते मी लाईव्ह. हा 90 मिनिट झाले ना. हो आता मी बंद दरवाजा करते. हा हा बंद दरवाजा. बाय गाईज. गुड नाईट. लव्ह यू ऑल. बाय. गुड नाईट. उद्या भेटूया. दसऱ्याच्या सर्वांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा. सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा. सोन्यासारखे राहा. बाय बाय बाय.